यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजाची पारंपरिक यात्रा अनेक अर्थानं अनेक अंगानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही यात्रा व्यसनमुक्तीकडे वाटचाल करते, तसंच अंधश्रद्धा निर्मूलनाचंही काम केलं जाते. पाहूया या यात्रेबाबतचा एक विशेष रिपोर्ट. पायात घुंगरू, हाती टाळ, चांबड्याच्या डफावर थाप आणि कोलामी गाण्यावर बेभान होऊन थिरकणारे भाविक. ही दृश्य आहेत यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजाच्या पारंपरिक यात्रेची. संगीत, गायन, नृत्य, वादन या कलेशी नाळ आणि निसर्गाला दैवत मानत त्याची पूजा अर्चा करत यवतमाळच्या शिवणी फाट्यावर ही यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात. विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची दुकानं सुद्धा यात्रेत पाहायला मिळतात. इथं माता भवनीची स्थापना व्हावी आणि आपल्या समाजाला एक प्रेरणा आणि चांगले विचार, व्यसनमुक्त असो, अंधश्रद्धा असो, शैक्षणिक, सामाजिक या गोष्टीचा भाव त्या श्रद्धेतून मिळाव म्हणून इथे एक देवीची स्थापना झाली. लढाईनं कोणाचं भलं झालं नाही म्हणून आपण बा समाज संघटित होऊन असंघटित समाजाला संघटित करून देवाच्या निमित्ताने एकत्र बलवून या नदीच्या तीरावर समाजाला समाज प्रबोधन हवं हा हेतू होता. त्याच विचारावर पाऊल टाकून म्हणून आमचा समाज एका घाटावर किंवा नदीच्या किनाऱ्यावर येऊन ही देवाची महापूजा करण्याचंही एक तुमच्या आमच्यासारख्याचे विचार ऐकून आम्ही हे नवीन पद्धतीनं सुरुवात केली आहे साहेब म्हणून देव एका ठिकाणी येत. शिक्षणाचा अभाव, गरिबी आणि मुख्य वस्तीपासून दुरावलेले कोलाम आजही जमातीचे पिढीजात नियम पाळतात. कोलामांची भाषा वेगळी आहे, या भाषेला लिपी नाही. कोलाम पोड्यांमधले वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात. नृत्य हे या उत्सवाचं मुख्य माध्यम. प्रत्येक उत्सवाला धार्मिक आधार आहे. या उत्सवप्रिय जमातीमध्ये असलेले व्यसन आणि अंधश्रद्धा दूर व्हावेत यासाठी समाजातल्याच काही मंडळींनी पुढाकार घेतलाय. त्यामुळे ही यात्रा व्यसनमुक्तीकडे वाटचाल करतेय. अंधश्रद्धा आणि दारू यापायी तो समाज आजही ज्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये फार मोठा विकास करू शकला नाही. सरकारने साऱ्या योजना केल्या नाही, असं शिक्षण असो, आरोग्य असो, साऱ्या योजना आहेत, परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत होणार. या दृष्टिकोनातून हे प्रबोधन मिळावे म्हणून जे टेका म्हणजे आहे ते प्रमुख संघटनेचे त्यांनी आयोजित केला होता. अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छता जोपासणारी अशी कोलाम जमातीची ओळख. गाव बांधणी आणि देवपूजा हे कोलाम बांधवांचे मोठे उत्सव. या पारंपरिक उत्सवाला व्यसनमुक्त करण्यासाठी समाजातल्याच काहींनी घेतलेला पुढाकार परिवर्तनाचं महत्त्वाचं पाऊल ठरेल. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.